या ठिकाणी माचनोरला सिद्धेश्वराच्या मंदिरात सिद्धेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत मी माझ्या उमेदवारीचा प्रचाराचा शुभारंभ केला आहे. आणि त्यानिमित्तानं मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो, एवढंच आवाहन करू इच्छितो, एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा, इथून पुढचा काळ तुमचाच असेल. इथं बऱ्याच 35 गावचा पाणी प्रश्न बऱ्याच असतील, बऱ्याच नेत्यांनी आता बंद भरपूर दिवस झाले माझ्या मते, जवळजवळ मला कळते असं 15-20 वर्ष झालं फक्त पाण्याचं चालू आहे मला कळते असं. त्याच्या आधीपासूनच चालू असेल कदाचित, मगाशी आमचे बाळासाहेब शिंदे प्रचारसभेत बोललेच बघतोय, पण प्रत्येक वेळेस पुढारी येतोय नेता येतोय, आज पाणी येईल उद्या पाणी येईल, पण पाणी काय अजूनपर्यंत कुणीच बघितलेलं नाही. त्या अनुषंगानं मी काय कुठल्या जनतेला फसवणार नाही, मी ज्यावेळेस विधानसभेत जाईल त्यावेळेस खरंच पाणी येते का ते पाहीन, आणि जर नसेलच येत तर त्याला दुसरा मार्ग कोणता तर करता येते का बघेन. आणि समजा त्यातला एखादा मार्ग मी सांगतोच, आता मी पूर्ण देशाचं लक्षवेधी आंदोलन आझाद मैदानावर पाण्यासाठी करेन. तरुणांची मोठी कोळी तुमच्या मागे उभी राहते, काय नंतर तेवढं प्रेमच आहे माझ्यावर त्यांचं, अजूनपर्यंत मला पण समज नाही तरुण एवढं माझ्यावर प्रेम का करतात. पण मी अनेक नेते पंढरपूर आणि मंगळवेढ्यात तग धरून आहेत, या संदर्भात काय म्हणाल? प्रतिपक्षाचे अनेक दिग्गज नेते पंढरपुरात आहेत मंगळत आहेत, पण मतदान ही जनता करणार आहे, मतदान ही पुढाऱ्याच्या किंवा मोठ्या दिग्गजांच्या शब्दाला सभा ऐकायला जाणार सगळ्यांच्या, पण मतदान ही जनता मलाच करणार. दोन वेळा ज्यांना जनतेने नाकारलं ते तिसऱ्यांदा पुन्हा उभे, त्यांची पुन्हा पडण्याची हॅटरी होईल का ती जनता ठरवणार आहे.